मुंबईच्या मुंबई काँग्रेसनं सिडकोमध्ये झालेल्या तथाकथित झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल जी काही मांजरी जे काही कागदपत्र सादर केलेत अतिशय गंभीर आहे. सिडको आणि महसूल खातं, सिडको तर मुख्यमंत्र्यांच्या अखेरीत आहे, पण ज्या गतीनं हा व्यवहार झालेला आहे याच्यामध्ये संशयाची थेट तुम्ही मुख्यमंत्र्याकडे झाली आणि म्हणून त्याबद्दलही सभागृहामध्ये आम्ही ज्यावेळी अधिक कागदपत्र उपलब्ध अत्यंत झालेले आहेत त्यावेळी सभागृह ज्यावेळी मांडू त्यावेळी आमची भूमिका अधिक त्यानिमित्तानं स्पष्ट करू आणि म्हणून आज या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्तानं अंधेरीला झालेल्या पुलाच्या दुर्घटनेचा आज अनेक जवळपास लोकांचे सुदैवाने वाचले. ही दुर्दैव घटना होती. एक्झिस्टन्स ब्रिजच्या अपघातानंतर सरकार सुखी होईल असं वाटत होतं आम्हाला, पण मिलिटरीचे लोक आणून तो देखावा केला. फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करायची, इतकं उत्तम काम मिलिटरी लोकांनी केलं. आता त्यावेळी सरकार म्हटलं आम्ही सगळ्या पुलांचा आम्ही ऑडिट करणार आहोत, पण सरकारकडे ऑडिट करायला कोणी वेळ नाही. जसे सरकारी दोष भरत आलेले आहेत तसं त्यांचा फायनान्शियल ऑडिट झालं आता, त्यामुळे त्याला बाकी ऑडिट काही समजत नाही. ही सरकारची मात्र हे सरकारचं वास्तव आहे आणि म्हणून या आपल्या समोर मांडल्या ज्यांच्या अनेक समस्यांवर अनेक वेळा आम्ही प्रश्न मांडले. सरकार मात्र बघ्याची आणि बाहेरची भूमिका घेते आणि म्हणून या निमित्तानं सरकार आपल्या जबाबदारी पार करण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेलं असल्यामुळे आजच्या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे असं या ठिकाणी सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीने मी आपल्या समोर या ठिकाणी आम्ही सांगतो आणि आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सांगतो. जय श्री